नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची होस्ट प्रतिया। ग्रंथप्रेमीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। नुकतंच मी एक पुस्तक वाचलं, अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम। या पुस्तकातल्या एका प्रकरणाचं अभिवाचन मी करणार आहे आज। या पुस्तकाचे लेखक आहेत दिनकर जोशी आणि मराठी अनुवाद केला आहे सुषमा शाळीग्राम यांनी। मेहता पब्लिशिंग हाऊसचं हे पुस्तक आहे। आनंदातिरेकाने उसळलेला अयोध्या नगरीचा उन्माद रात्री उशिरापर्यंत उसरला नव्हता। कारणही तसेच होते। 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येच्या राजकुमार श्रीरामाला आज राज्याभिषेक झाला होता। गेली 14 वर्षे अयोध्येचे आबाल वृद्ध ज्या घडीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते ती घडी त्यांच्या आयुष्यात उगवली होती। महाराज दशरथांचा युवराज कौसल्यानंदन राम आणि त्याची धर्मपत्नी विदेहनंदिनी सीता या दोघांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता। उण्यापुऱ्यात 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आता अवघ्या काही क्षणातच राम आपल्या दाम्पत्य जीवनात पुन्हा प्रवेश करणार होते। अंतःपुरातील सेविकांनी शयनकक्ष अत्यंत सुशोभित केला होता। त्या शृंगारलेल्या शयनकक्षात आपल्या मंचकावर बसलेले राम सीतेची प्रतीक्षा करत होते। संपूर्ण नगर निद्रावश झाले होते। निद्रिस्त नगरावर आकाशातून क्षणाक्षणाला ओंजळी भरभरून नीरव सौंदर्य सांडत होते। आजच्या ह्या अनोख्या क्षणासाठी सीता आपल्या कक्षात साज शृंगार करत होती। अंतःपुरातील सर्वात अनुभवी रसिक दासी तिच्या शृंगारावरून अखेरची सराईत नजर फिरवित होती। साज शृंगार करून झाला, अधीर सीतेच्या पाठीवर हात ठेवून दासी तिला शयनकक्षाकडे घेऊन निघाली। सीतेने अत्यंत हळुवारपणे शयनकक्षाचा उंबरठा ओलांडून उजवा पाय आत ठेवला। त्या नीरव शांततेतही रामांना सूक्ष्म कंप जाणवला। देवी, पतीला भेटायला खूपच अधीर झालेला दिसता, एक पाय शयन कक्षात आणि दुसरा बाहेर ठेवून उभ्या असलेल्या सीतेला हाताने जरासे अडून दासी म्हणाली, इतके नटवले सजवले तुम्हाला, त्याबद्दल मला काहीच बक्षीस देणार नाही। रामाची दृष्टी उंबरठ्यापर्यंत पोहोचली। अतीव सुंदर भासणारा सीतेचा अर्धाच देह रामाला दिसला, अर्धा अजून उंबरठ्यावर होता। दासीने उच्चारलेला एक शब्द मात्र रामाने नीट ऐकला होता। सीतेला आत येऊ दे शुभांगी, तुला यथायोग्य पुरस्कार मिळेल असे मी वचन देतो, तूही आत ये। माझ्याकडून काय मागायचा तो इच्छित वर सीते समक्षच मागून घे। रात्रीच्या निशब्द शांततेत रामांचे शब्द कक्षभर निनादले। दासीसह सीता दपत्या पावलांनी आत आली। मंचकासमोर ठेवलेल्या एका चौरंगावर सीता बसली। दासी अदबीने बाजूला उभी राहिली। दासीकडे पाहून तिचा संकोच दूर करत राम म्हणाले, सीतेला अद्भुत साज शृंगार करून दिलास त्याबद्दल जो काही पुरस्कार मिळावा असे तुला वाटत असेल तो तुला मिळेल, निश्चिंत अस, सांग तर काय इच्छा आहे तुझी। क्षमा करावी महाराज, दोन्ही हात जोडून दासीने मस्तक नमवले, माझ्या मागणीचा उच्चार लक्ष्मणाच्या उपस्थितीतच करायची माझी इच्छा आहे। तुम्ही आत्ता ह्या घडीला लक्ष्मणाला इथे बोलावून घ्याल तरच मी सांगेन। राम आणि सीता दोघांनी एकदमच एकमेकांकडे पाहिले। परस्परांची दृष्टी भिडली आणि एकाच वेळी दोघांनी दासीकडे नजर वळवली। हे तू काय बोलतेस, रामाने प्रश्नार्थक नजर करत विचारले। आत्ता मध्यरात्रीचा सुमार होऊन गेल्यानंतर लक्ष्मणाला बोलावून घेण्यात कोणते औचित्य आहे, तू मुळीच चिंता करू नकोस। लक्ष्मणाकडून तुला काही हवे असेल तर माझ्या एका शब्दासरसे लक्ष्मण तुला ते अवश्य देईल। तसं नाही प्रभू, तुम्ही मला बक्षीस देणारच असाल तर आत्ताच्या आत्ताच मला काही सांगायचे आहे, पण ते मी लक्ष्मणाच्या समक्षच सांगेन। एक क्षुल्लक दासी रामापुढे मोठीच अडचण उभी करत होती। रामाने वचन दिले होते। काही क्षणांपूर्वीच तो दासीला म्हणाला होता, तुला पुरस्कार देण्याचे मी वचन देतो, आणि आता त्या वचनानुसारच दासीची मागणी होती, लक्ष्मणाला इथे बोलावून घ्या। एकवचनी राम एकदा वचन देऊन चुकल्यानंतर दासीची मागणी अवहेरणार कसा। ठीक आहे,
रामाने चाचरत उत्तर दिले. 14 वर्षांच्या वनवासात त्याची पत्नी त्याच्या समीप होती. त्या सहवासात वैवाहिक सुखाचा समावेश नसला तरी पत्नीचे सान्निध्य होते. पण कनिष्ठ भ्राता लक्ष्मण तर पत्नी सहवासाच्या सुखालाही त्या काळात पारखा होता. पत्नीचा वियोग सहन करून त्याने एकट्याने स्वतःला समर्पित केले होते. 14 वर्षांच्या प्रदीर्घ वियोगानंतर स्वतःच्या पत्नीला उर्मिलेला प्रथमच भेटणाऱ्या भावाला तेथून उठून अशा अवेळी इकडे बोलावून घ्यायचे त्याचा अर्थ जो होईल तो हो, परंतु ह्या दासीला दिलेले वचन पाळता आले नाही तर मात्र अनर्थ ओढवेल, रामाने विचार केला. रामाने दासीची मागणी मान्य केली. ऐन मध्यरात्रीनंतर रामाच्या शयनकक्षात लक्ष्मणाने हजर होणे ही अभूतपूर्व घटना होती. 14 वर्षानंतर प्रथमच स्वतःच्या शयनकक्षात पत्नी समवेत असणाऱ्या लक्ष्मणाला ज्येष्ठ भ्राताचा संदेश मिळाला. त्यावेळी त्याच्या मनात असंख्य तर्क कुतर्कांनी थैमान घातले, तरीही लक्ष्मण लगबगीने आला. आता रामाच्या कक्षात स्वतः राम, सीता आणि ती दासी यांच्यात लक्ष्मणाची भर पडली. हां पहा भद्रे, तुझ्या इच्छेनुसार आता लक्ष्मण येथे उपस्थित आहे. तुला दिलेल्या वचनाच्या अर्ध्या भागाचे पालन झालेच आहे. आता उरलेला अर्धा भाग तुझा पुरस्कार मागून तू सत्वर पूर्ण कर. जशी आज्ञा महाराज, एवढे बोलून दासीने आपला चेहरा लक्ष्मणाकडे वळवला. हे सुमित्रानंदन वीरा, तुमच्या समोर बसलेल्या सौंदर्यवती तरुण स्त्रीला, जिचे नाव सीता आहे, जी तुमच्या ज्येष्ठ भ्राताची पत्नी आहे, अशा ह्या स्त्रीला तुम्ही कधी टक लावून निरखून नखशिखांत न्याहाळून पाहिले आहे का? लक्ष्मणाला क्रोध अनावर झाला. म्हणजे काय बडबडतेस तू, हे तुझ्या ह्या उद्धटपणाबद्दल? लक्ष्मण रागावला. तुम्ही माझा शिरच्छेद करू शकता, ठाऊक आहे मला, परंतु तुमच्या ज्येष्ठ बंधूंनी मला वचन दिले आहे, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही उतावळेपणाने असे काही पाऊल उचलाल तर तुमच्या कुळाची परंपरा, तुमचा कुलधर्म लोप पावेल. तुला अभय आहे दासी, राम म्हणाला. दासीच्या बोलण्यामागे कुठेतरी काहीतरी गूढ रहस्य दडलेले होते हे रामाच्या ध्यानात आले. आता अधिक वेळ न दवडता तुला जे मागायचे आहे ते लवकर मागून टाक, ते तुला अवश्य मिळेल. तर मग लक्ष्मणा, क्षणभर क्रोधाचा त्याग करून मन स्थिर करून तुझ्या समोर बसलेल्या सौंदर्यवती स्त्रीला नखशिकांत न्याहाळून घ्या, दासी म्हणाली. येणाऱ्या भावी काळात तुम्हाला ते अनिवार्य ठरणारच आहे. रावणाने सीतेला पळवून नेले तेव्हा तुम्ही दोघे तिला सर्वत्र शोधत होतात. किष्किंधेच्या ऋष्यमुख पर्वतावर सीतेचे अलंकार सापडले त्यावेळी नुपुरांखेरीज इतर कोणतेच अलंकार माझ्या परिचयाचे नाहीत, कारण रोज प्रातःकाळी सीतेला वंदन करताना मी फक्त तिचे चरणच पाहिले आहेत. तिच्या संपूर्ण देहाकडे माझी दृष्टी कधीच गेली नाही. असे लक्ष्मणा, तुम्ही म्हटल्याचे माझ्या कानी आली आहे. हो, पण आता त्याचं काय? लक्ष्मण बोलला. हे सारे आत्ता बोलण्याचे कारण हे आहे. रामांच्या पश्चात ज्या स्त्रीशी विवाह करून अयोध्येच्या सिंहासनावर बसून राजधर्माचे पालन करायची वेळ येईल त्या स्त्रीशी एव्हापासूनच थोडा घनिष्ठ संबंध येऊ द्याल तर तुम्हालाच काय, सीतेलाही नवा संसार मांडताना फारसे अवघड जाणार नाही. सुग्रीवा शेजारी सिंहासनावर बसताना तारामतीच्या वाट्याला आले तसे तप्त अंगारासारखे सिंहासन सीतेच्या वाट्याला यायला नको. दासी, रामाच्या आवाजात इतका क्षोभ यापूर्वी कधीच नव्हता, रावणाला वधतानाही नव्हता. राग आवरावा प्रभू, दासी म्हणाली. रावणाच्या पश्चात मंदोदरी विभीषणाची पत्नी झाली. वालीवधानंतर तारामतीला सुग्रीवाचा सहवास मिळाला. तुम्ही ज्येष्ठ बंधू असल्यामुळे तुम्ही आधी निरोप घेणार हे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे तुमच्या पश्चात लक्ष्मणाला आणि सीतेला तुम्हीच आखून दिलेल्या मार्गाने जाणे भाग आहे. त्यावेळी तिला ते सारे कठीण जाऊ नये म्हणूनच मी हा प्रपंच रचला आहे. माझ्या हातून काही वावगे घडले असेल तर क्षमा करा. दासीने सगळ्यांकडे पाठ फिरवली.
संत पावलं टाकत ती कक्षाच्या बाहेर पडली. राम, लक्ष्मण आणि सीता तिघेही कितीतरी वेळ सुन्नपणे उभे होते. रात्र कशीबशी सरली, परंतु रामाचे चित्त अत्यंत अस्वस्थ करून गेली. वालीच्या कलेवरापाशी करुण आक्रोश करत वारंवार माथा आपटून घेणारी तारामती आणि नंतर किष्किंधेच्या सिंहासनावर सुग्रीवा शेजारी बसलेली महाराणी तारामती ही दोन्ही दृश्ये एकाच वेळी त्याच्या नजरेपुढे येत होती. तर दुसऱ्या क्षणी रावणाच्या वधानंतर रणभूमीवर त्याचा मृतदेह कवटाळून विलाप करणाऱ्या मंददरीचा हृदयद्रावक टाहो त्याच्या कानी घुमत होता. आता लंकेच्या राजसिंहासनावर विभीषणा निकट बसून दाम्पत्य धर्म निभावणाऱ्या मंदोदरीचे कल्पनाचित्र त्याच्या मनचक्षूंसमोरून हटत नव्हते. आक्रोश करतेवेळी या दोन्ही स्त्रिया मस्त कापटून घेत होत्या. त्या आवाजाचे पडसाद आत्ताही रामाच्या कानात उठत होते. या परस्पर विरोधी दृश्यांना आपणच जबाबदार आहोत असे रामाला राहून राहून वाटत होते. किष्किंधेच्या सिंहासनावर दाहक अंगारांसह तो धर्म तारामतीने पाळला होता आणि त्याच सिंहासनावर सीता मात्र क्षणभर टेकूही शकली नव्हती. समजा खरोखर आपल्याला ह्या संसाराचा लवकरच निरोप घ्यायची वेळ आलीच तर ती दासी म्हणाली त्याप्रमाणे तारामतीला सुग्रीवाची आणि मंदोदरीला विभीषणाची सहधर्मचारिणी व्हावे लागले, तसे सीतेला लक्ष्मणाशी. रामाच्या मनाला तो विचार सहन होईना. त्याचे मन वारंवार ती शक्यता नाकारू लागले. असे कदापि घडणे नाही. तारामती वानर स्त्री आहे आणि मंदोदरी राक्षसी. सुग्रीव वानर आणि विभीषण राक्षस आहे, म्हणून काय झाले? हे वानर, हे राक्षस शेवटी सगळी आर्यकुलांची संताने नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, देव, यक्ष सगळ्यांनी त्यांच्याशी विवाह संबंध जुळवले आहेतच. कोणत्याही कुळातील असो, स्त्री ही शेवटी स्त्रीच असते आणि पुरुष हा पुरुषच असतो. स्त्री पुरुषांमधील नात्याचा व्यापक अर्थ एकदा स्वीकारला तर लक्ष्मण आणि सीता ही शेवटी पुरुष आणि स्त्री एवढेच उरतात. राज्यकारभारात रामाचे चित्त लागेना, दाम्पत्य धर्म पाळणेही रामाला अप्रिय वाटू लागले. आपली मनस्थिती कोणापुढे उघड होण्याआधीच कुलगुरु वसिष्ठांच्या आश्रमात जावे आणि आपल्या मनाची व्याकुळ अवस्था त्यांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे रामाने ठरवले. धन्यवाद श्रोते हो. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. हे पुस्तक अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम, लेखक दिनकर जोशी, हे पुस्तक ग्रंथप्रेमी.com वर उपलब्ध आहे. तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये देत आहे. तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.